आमचं उपाध्यक्ष होते आणि उपाध्यक्षालाही ते करता आलं कर असतं जे मी करत कारण मी तर संविधानाला संविधानामध्ये जे काही तुम्ही केलं मी सोळाही आमदार डिस्क्लिफाय केले असते जे शिवसेनेनी पक्षविरोधी कारवाई केलेले जे आमदार त्यांनी दिलेली यादी होती मी सोळा केला शेड्यूल टेन मध्ये पक्षविरोधी कारवाया काय पक्षविरोधी केलं होतं त्यांनी शिवसेनेने जे पत्र दिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांची जी कारणं दिलेली होती त्या कारणाच्या आधारावर आखरी एखादा आमदार असेल की खासदार असेल की जिल्हा परिषद पंचायत समिती की पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम त्यांनी राबवले पाहिजेत पक्षाचे आदेश पालन केले पाहिजेत आणि तो करत नसेल आणि पक्षविरोधी कारवाई करत असेल तर त्याला डिस्क्लिफायचे अधिकार स्पीकरला दिलेले आहेत आता ते त्यावेळेस उपाध्यक्षांनी का कारवाई केली नाही का नाही केली तो त्यांचा अधिकार आहे पण शेड्युल टेन जो आहे आमचा संविधानातलं त्याच्यामध्ये पक्षविरोधी दल बदलू कायदा जो आहे दलबदल कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे कारवाई करता येतं ते मला करता आलं असतं संविधानाप्रमाणे ते उपाध्यक्षाला करता आलं असतं पण ते का नाही करण्यात आलं तोही प्रश्न म्हणजे उपाध्यक्षांनी न करण्यामागे काही कारण असू शकतं मला कोणावर आरोप करायचा विषय नाहीये जसं तुम्ही म्हणतात की तुम्ही अध्यक्ष राहिला असं नसतं झालं तर मला जे संविधानाने अधिकार दिले होते त्याचं मी पालन केलं असतं त्याच त्याचाच वापर केला असता जसं जे कोणी खुर्चीवर असेल त्यांनी तो त्याचा वापर करायला पाहिजे होता बरं जाण्यापूर्वी बाळासाहेब एक प्रश्न आणि